चा महादुर्गा या कार्यक्रमाच्या आजच्या आपल्या पाहुण्या आहेत सामाजिक क्षेत्रात तसेच बसवेश्वर कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर उमा मिरज गावे मॅडम मिरज गावे मॅडम यांनी लायनेस क्लब इंटरनॅशनलच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केली विशेषतः स्त्री सबलीकरणासाठी आणि महिलांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्या विशेष कार्य करतात विद्यादानासोबतच त्या विविध सोशल ॲक्टिव्हिटीजमध्येही सक्रिय असतात आणि विशेष म्हणजे डॉक्टर उमा गावे व त्यांच्या सहकार्यांनी नेत्रदान व देहदान करण्याचे अतिशय कौतुकास्पद काम केले आहे या निमित्तानं घेतलेली त्यांचीही विशेष मुलाखत स्वागत आहे आपल्या सर्वांचं महाराष्ट्र जीवन न्यूजच्या या खास शोमध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्राच्या महादुर्गा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील ज्या विशेष गुणगौरवित असलेल्या महिला आहेत त्यांची मुलाखत घेत आहोत आणि त्यांचा परिचय तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्या आयुष्यातील यशोगाथा ही समाजाच्यासुद्धा काही क काहीतरी काम यावी या अनुषंगानं आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या विशेष पाहुण्या आहेत ज्या बसवेश्वर विद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये लेक्चरर आहेत पदावर काम करतात त्यांच्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये त्यांनी अनेक सारे सामाजिक क्षेत्रामध्ये मोठा सहो योगदान दिलेलं आहे समाजातील विविध नामांकित संस्थांनी देश विदेशातल्या अनेक संस्थांनी त्यांना अनेक साऱ्या पुरस्कारांनी सन्मानसुद्धा केलेलं आहे मी या ठिकाणी स्वागत करतो डॉक्टर उमा कडगे मिरजगावे मॅडम यांचं मॅडम तुमच्या आमच्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मॅडम आज आपण ही मुलाखत घेत आहोत आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं करिअरची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही लेक्चर पदापर्यंत कशा आलात एक ग्रामीण पार्श्वभूमी तुमची होती ग्रामीणमध्ये शिक्षण आणि त्या काळामध्ये आता जवळपास तुम्ही रिटायरमेंटच्या जवळपास आलेले आहेत मग ह्या हा प्रवास कसा होता आणि करिअरची सुरुवात कशी झाली सर मी पूर्वाश्रमीची कुमारी उमा संग्रामप्पाकडगे राहणार सोमनाथपूर तालुका उदगीर जिल्हा लातूर सोमनाथपूर गाव हे इतकं छोटं आहे की उदगीरपासनं ते आठ किलोमीटर अंतराच्या तिथं छोटंसं खेडा आहे की ज्या खेड्यामधून मी उदगीरच्या शामारे कन्या विद्यालयामध्ये रोज जवळपास सात ते आठ किलोमीटर चालत जाऊन मी ती शाळा केलेली आहे त्या काळामध्ये वास्तविक पाहता कुठल्या रिक्षा नव्हते किंवा गाड्या नव्हत्या कुठल्या फॅसिलिटी नव्हत्या तसं माझे आई वडील वडील माझे व्यापारी होते आई अशिक्षित पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुसंस्कारित अशी माझी आई होती आणि अशा ग्रामीण भागामधून आम्ही नियमितपणे शाळा केल्या वर्गमैत्रिणी पण होत्या आणि दहावीपर्यंत शिक्षण मी एकोणीसशे अष्ट्याहत्तरला पूर्ण केलं फर्स्ट क्लासमध्ये पास झाले त्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर अकरावी बारावी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय सोमनाथपूरच्या शेजारीच ते कॉलेज होतं तर तिथं मी बारावीपर्यंत एज्युकेशन घेतलं पण बारावीमध्येच माझं लग्न झालं ओके एकोणीसशे एक्क्याऐंशीला एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशीला माझा विवाह झाला माझे पती महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक रामदासशी मिरज गावे हे प्राध्यापक म्हणून तिथं सेवेत होते आणि त्यांच्याबरोबर माझा विवाह झाला आणि त्याच्यानंतर मग माझं सगळं एज्युकेशन okay. आफ्टर मॅरेज झालं अगदी म्हणजे कुठलीही फॅसिलिटी नसताना त्यावेळेस आम्ही असं शिक्षण घेतलं पण माझ्या परिवारामध्ये खूप सारे लोक शिकलेले आहेत माझे मोठे भाऊ प्राचार्य टी एस कडगे महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत अशी माझी पार्श्वभूमी आहे त्याच्यामुळं मला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड आहे आणि बारावीच्या नंतर विवाह झाला त्याच्यानंतर मग मी पुन्हा बी ए केलं म्हणजे आर्ट्समध्ये मी ग्रॅज्युएशन केलं पुन्हा एम एची डिग्री घेतली एम ए इतिहास केलं एम ए राज्यशास्त्र केलं एम ए समाजशास्त्र केलं बी एड केलं त्याच्यानंतर एम फिल केलं आणि पी एच डी केलं आणि दोन हजार एकोणीस वीसला ला मी योग शिक्षिका म्हणून mm. ती पण परीक्षा पास झाली okay, 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 okay. हा त्याच्यामुळे हा जो माझा प्रवास आहे तर तो आनंददायी पण आहे आणि थोडा अडथळ्याचा पण असू शकतो पण त्या गोष्टीला नाही पण आजपर्यंत मी अतिशय माझं हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे अगदी बरोबर आहे मॅडम तुम्ही जे सांगितलं की तुमच्या करिअरची जशी सुरुवात झाली त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला इथं महत्वाच्या वाटतात त्यामध्ये एकतर तुमची फॅमिली शिकलेली होती सुशिक्षित होते त्यामुळे तुम्हाला तो एक सपोर्ट भेटला आणि दुसरं महत्वाचं म्हणजे नंतर सरांनी तुम्हाला शिकवलं त्यानंतर पुढे प्रोत्साहन दिला शिकवलं आणि या स्टेप पर्यंत येण्यासाठी त्यांनी मदत केली खूप छान आहे मॅडम तर याला लागून दुसरा प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे सगळ्या लातूरला माहीत आहे सगळ्या या परिसरामध्ये माहीत आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीनं समाजसेविका आहात अनेक साऱ्या उपक्रमामध्ये सक्रिय असता सध्या समाजसेवेमध्ये नेमक्या काय ॲक्टिव्हिटी चालू आहेत तुमच्या सध्या तुम्ही काय काय करताय Sir, uh, सर शिक्षणाची आवड आहे सोबतच मला समाजसेवेची आवड आहे सर कारण तो जो वारसा मला मिळालेला आहे तो माझ्या uh, आई वडिलांकडून मिळालेला आहे कारण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आमच्या घरामध्ये अगोदर लहानपणापासून होत राहायच्या जसं की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पोथीपुराण असायचे सण उत्साह जसं की नागपंचमी वगैरे आमच्या घरातच सगळ्या महिला येऊन आम्ही खूप अगदी म्हणजे खेळ खेळायचो सण साजरे करायचो मकर संक्रांत वगैरे तर तोच म्हणजे भाव माझ्यामध्ये आहे की आपणही आपल्या ग्रुपमध्ये राहावं अनेक मैत्रिणींना एकत्र करावं आणि त्याच्यामधून मग एक लिनेस क्लब म्हणजे अगोदर लायनेस क्लब महिलांचं टीम आता त्याचं नाव लिनेस क्लब झालेलं आहे जे की महिलांची सेवाभावी संस्था आहे या संस्थेमध्ये गेल्या तीस वर्षापासून मी काम करते आहे त्या माध्यमातून अनेक समाजसेविकांची ओळख झालेली आहे अनेक तळागाळातल्या महिलांपर्यंत वृद्धांपर्यंत अंध लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत मग ती विद्यार्थिनी असेल किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिला असतील त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांना कोणत्या प्रकारची सेवा देता येईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आम्हाला कुणाची मदत नाही आहे आर्थिक मदत नाही आहे तर आम्ही आमचा पैसा घालून स्वतःचा पैसा खर्च करून स्वतःचा वेळ देऊन मग कधी ज्ञान देऊन म्हणा कधी वेळ देऊन म्हणा कधी पैसा देऊन म्हणा कधी अन्न देऊन म्हणा कधी वस्त्र दान करून म्हणा असे वेगवेगळ्या गरजू लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर आम्ही एखादं दान केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद पाहून आम्हाला समाधान वाटते असं आमच्यासोबत जवळपास शंभर एक महिला गेल्या तीस वर्षापासून आमच्यासोबत काम करतायत मग त्या महिला कदाचित सिंगल महिला असतील कदाचित लहान वयातल्या महिला असतील सुशिक्षित महिला असतील अशिक्षित महिला असतील पण ती महिला आहे mm -hmm. आणि या महिलांचं कॉन्फिडन्स लेवल कसं वाढवता येईल आपल्याला आणि अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला कशी मदत करता येईल हेच भाव डोळ्यासमोर ठेवून आम्ही लिनेस क्लबमध्ये खूप वर्षापासून काम करतो म्हणजे एकतर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत करिअर सांभाळत तर मी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांसाठी खूप मोठं कार्य सध्या तुमचं सुरू आहे मॅडम महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी असा राहतो की करिअर सांभाळत असताना आणि विशेषतः त्याच्यासोबत सामाजिक कार्य करत असताना आणि त्या पॅरलली आपल्या परिवाराला पण सांभाळायचं असते आपले मुलं आहेत आपले पती आहेत हे ना मग हे सगळं मॅनेजमेंट करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सार्या अडचणी आल्या असतील अनेक साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागलं असेल काही काही उदाहरण सांगू शकता किंवा किंवा कशा प्रकारच्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत बघा एकीकडं माझं एज्युकेशन लाईफस्टाईल वेगळी आहे सोबतच माझं करिअर म्हणत असताना मी सतरा वर्ष म्हणजे एकोणीसशे नव्वदपासून ते दोन हजार सातपर्यंत मी श्री कुमारस्वामी महाविद्यालय औसा या ठिकाणी जॉब केला म्हणजे ज्युनियर लेक्चरर म्हणून त्यानंतर अतिरिक्त म्हणून मी दोन हजार सातपासून ते सध्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये आज तागायत मी सेवेत आहे अवघ्या दोन महिन्यात मी सेवानिवृत्त होत आहे तर हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये माझ्या कुटुंबाबद्दल पण मी बोलेन मला दोन मुलं एक मुलगी न, योगेश योगिता हे दोन मुलं माझे जुळे आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी okay. एक ला दोन्ही जुळी एकोणीसशे नव्वद ला रोहित हा छोटा मुलगा झाला okay. तर हा तीन मुलांचा परिवार प्लस आवशाची सर्व्हिस सर व्हाईस प्रिन्सिपल म्हणून महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये सकाळी सात वाजल्यापासून त्यांचं ड्युटी सुरू व्हायची आणि ही सगळी करत असताना खूप तारेवरची कसरत असायची आणि त्यात पुन्हा माझी आवड समाजसेवेची म्हणजे तीस वर्षापूर्वी मी समाजसेवेमध्ये पण आहे सगळं होत असताना सर की एकीकडे एक माझी जिद्द होती की आपल्याला हे सगळं करायचंय आणि त्यामध्ये मुलांना पण असं काही घडवायचं आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कस म्हणजे कसूरपणा राहू नये ना किंवा कुठेही कमी राहू नये याच्या याची मी पूर्णतः खबरदारी घेतलेली आहे अगदी तिन्ही मुलं माझे अगदी पहिलीपासून मिरिटमध्ये राहिलेले आहेत देशी केंद्र विद्यालयामध्ये दोन्ही मेरिटमध्ये आले बंकटलालमध्ये रोहित होता तोही दहावीला मेरिटमध्ये आला शाहू कॉलेजमध्ये योगेश होता तो तिथून बारावीला मेरिटमध्ये आला आज तो आय एम इंदोरमधून एम बी ए झालेला आहे आणि त्यांनी बेंगलोरला जॉब केला सिंगापूरला जॉब केला आता तो मायक्रोसॉफ्टला हैदराबादला जॉब करतोय त्याची मिसेस डॉक्टर स्वाती मिरज गावे ती डेंटिस्ट आहे ती पण जॉब करते आणि अशा पद्धतीनं त्यांना पण दोन मुलं आहेत तर ते पण आनंदात आहेत छोटा मुलगा माझा तो इंजिनियर झाला अहमदाबादला एस बी आयमध्ये तो मॅनेजर म्हणून काम करतो आहे त्याची मिसेस पण इंजिनियर आहे ती पण जॉब करते त्यानंतर मुलगी माझी डेंटिस्ट झालेली आहे जावे माझे अर्थसर्जन आहेत कोल्हापूरला स्थिर आहे स्थायिक आहेत ते पण mm. त्यांना पण एक मुलगा मुलगी आहे ते पण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये mm. uh, कार्य यशस्वी रीतीनं वाटचाल चालू आहे yes, yes, yes. म्हणजे एकीकडं एक फॅमिलीला स्टँड केलंय मी mm. एकीकडं एक मी स्वतः व्यवस्थित रीतीनं स्टँड झाले इकॉनॉमिकली मेंटली सगळ्याच बाबतीमध्ये mm. आणि दुसरीकडं समाजाला सुद्धा जिथं जिथं आपली गरज आहे म्हणजे आपला जो अमूल्य वेळ आहे तर तो मी समाजाला कसा देईन गरजू लोकांपर्यंत कसं पोहोचेन माझं एक वैशिष्ट्य आहे सर मी कधीच टी व्ही पाहत नाही okay, 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 कधी मला मोबाईलवर जास्त राहणं पण आवडत नाही हा तेवढाच वेळ मी वाचनामध्ये घालवेन किंवा माझी वेगवेगळी कामं मी करेन मला त्याच्यामध्ये आवड आहे आणि माझी म्हणून माझी जी जिद्द आहे तर ती जिद्द म्हणजे हँडल करत असताना खूप साऱ्या अडचणी पण येतात जसे छोटी छोटा माझा रोहित होता त्याला मी जेव्हा कुमारस्वामी कॉलेजला होते तेव्हा त्याला प्रवासातून घेऊन जायची बसने त्यावेळेस काही वाहन नव्हतं किंवा कुठले गाड्या वगैरे स्वतःची नव्हती तर बसमधून जात असताना एक वेळेस तरी असा काही धक्का लागला असं बाळ छोटंसं होतं आणि ते कंडक्टरच्या बाजूला असं स्टॅ असं स्टँड होतं रॉड होतो इतक्या जोरात लागलं त्या बाळाला की अगदी माझ्या डोळ्यातून खळकण पाणी आलं की मी हे काय करते म्हणजे जॉब करणं उचित आहे का एवढ्या छोट्याशा बाळाला घेऊन जॉब करणं उचित आहे का याला काय मी पर्याय देऊ शकते असं मला एकदम खळकण डोळ्यात पाणी आलं तर असे अनेक प्रसंग एक वेळेस तरी काय झालं की मी कॉलेजमध्ये आणि पाऊस खूप आला आणि मध्ये ती बुधड्याची नदी होती सर त्यावेळेस बाळ माझं दोन तीन महिन्याचं घरी होतं आणि ती नदीला पूर आला आणि मी तिकडे अडकले आणि बाळ इकडं आणि अगोदर एक पाच सहा तास तरी कॉलेज असल्यामुळे आधीच लवकर गेले होते मग सगळे आमच्यासोबत लेक्चरर पण तिकडे अडकले ते सगळ्यांना इतकं वाईट वाटू लागलो अरे म्हटलं तर नदीला पूर आला मॅडम तरी इकडं अडकल्या कसं मग तो पूर ओसरला तर आमच्या एका प्राध्यापकाने पटकन गाडीवर मला इकडं आणून सोडलं आणि तिथं बस तयार होती आणि मला पाठवलं म्हणजे माझ्यासोबत माझे सुद्धा माझी खूप काळजी घ्यायची केवढ्या लहान वयामध्ये छोट्या बाळांना सांभाळत मॅडम जॉब करतायत तर असे खूप सारे प्रसंग येत होते पण तरी सुद्धा त्याच्यातून मार्ग काढत काढत माझा प्रवास मी इथंपर्यंत केलेला आहे आणि आज सगळेजण जिकडे तिकडे व्यवस्थित आहेत त्याच्यामुळे आणखीन एक उत्साह वाढतो मला की आणखीन किती आपण काम करावं अगदी अगदी बरोबर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आयुष्यामध्ये अनेक सार्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागलं अनेक लोकांना हे गोष्टी माहीत नसतात फक्त माणसाचं सक्सेस दिसतं परंतु मागचे एफर्ट लोकांना कधी कधी दिसत नाहीत समजा तर ही एक मॅडमचा अनुभव आहे यामध्ये मॅडम याला लागून माझा असा एक प्रश्न आहे की हे समृद्ध आयुष्य म्हणूया आपण की ज्या पद्धतीनं तुम्ही हे समृद्ध आयुष्य घडवलात तुमचे मुलं सगळे मुलं बाळं तुमचं पूर्ण परिवार आणि तो समाजासाठी काम करत आहे आणि एवढे अनुभव घेत असतानासुद्धा तुम्ही एकदम पॉझिटिव्ह आहात समाजामध्ये आहे ना नेहमी हसरा चेहरा आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं लोकांना फेस करता काय रहस्य आहे या आ, 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 की, uh, सर बघा माझी जिद्द आणि mm -hmm. आपण सेल्फ मोटिवेशन म्हणतो सर mm -hmm. आ, मला असं mm -hmm. वाटतं mm -hmm. की आपण अनेकांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवतो पण अनेकांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवत असताना शेवटी ते स्वीकारायचं किंवा नाही ते आपल्या मनावर डिपेंड करत आपण विवेकानंदांना पाहतोय आपण गांधीजींना पाहतोय आज श्री गांधीजींची जयंती आहे सर खूप चांगला दिवस आहे आज उलट गांधीजींचे सत्य हे जे विचार आहे ते आज किती खूप आवश्यक आहे सगळं या सगळ्या गोष्टी ती लिडरशिप आज खूप महत्वाची वाटते कारण बदलत्या काळामध्ये ही जी नवीन पिढी आहे जी अगदी दिशाहीन चालली आहे तर त्यांच्यासाठी हे सत्य अहिंसा उपोषण अत्यंत आवश्यक अशा गोष्टी वाटतात मला किंवा स्वच्छता तर या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर तुम्ही स्वतःला कसं मोटिवेशन करता स्वतःला प्रोग्रामिंग कसं करता आपल्या माइंडला कोणतं प्रोग्राम देता तुम्ही तुम्ही लावताय पाच पण माइंडला सांगतोय की उद्या रविवार मी आठला उठणार आहे तर त्या अलार्मचा काही फर, फरक पडणार नाही तर मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा माइंडला सेट करा मग अलार्म लावायची गरजच नाही आणि मी ते तसं करते सर त्याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की जीवन फार छोटं आहे आणि कधी बोलावणं येईल आपल्याला काही सांगता येत नाही तर एक एक क्षण मला जगण्याची म्हणजे तीव्र इच्छा आहे मी माझ्या वयाचा कधीच विचार केलेला नाही माझ्या समोरच्या समस्या सुद्धा मी कधी बघितलेल्या नाहीत मला फक्त प्रोग्राम मी सेट करते की मला आज ही कामं करायची आहेत आणि तेवढी करून मी मोकळी होणार आहे मी यशानं कधी हुरळून पण गेलेली नाही सर किंवा दुःखाने कधी कोलमडून पण पडलेली नाही मला असं वाटते की हे सुख दुःख दिवस रात्र असल्यासारखं चालतच राहणार आहे त्यामधून आपण काय घ्यायचं नेमकं yes, yes. आणि आपण जेवढे फ्रेश राहिलो तेवढं mm. आपल्या समोरचे सगळ्यांना आपण फ्रेशनेस देऊ शकतो तुम्ही जर दुःखी चेहरा केलात mm. नकारात्मक जर राहिलात तर समोरची लोक तुम्हाला जास्त ऍक्सेप्ट करणार नाहीत mm, 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 सततच जर गाराणे घालत बसला तर यांच्याबरोबर mm. जा जास्त नाही mm, बाबा आपण मग ते तुमच्याकडून घेण्यासारखं काही राहणार नाही म्हणून सेल्फ मोटिवेशन मला फार आवडतंय म्हणजे मी स्वतःच ठरवते की मला हे करायचंय आणि ज्याच्यामध्ये आहे ते मला कळतंय की हे इथं हे ह्या गोष्टी चांगल्या आहेत आणि मला ते करायचे आहेत सांगायचा उद्देश असं आहे सर की आमच्या परिवारामध्ये आम्ही दोघेही शिकलेले आहेत पण माझं एक एम आहे की माझा संपूर्ण परिवार म्हणजे सासरचा परिवार किंवा आणखी माझे मित्रपरिवार जे अशिक्षित आहे त्यांना कसं मला मोटिव्हेशन देता येईल त्या मुलांना माझ्या परिवारातल्या सगळ्या मुलांना मी शिकवलेलं आहे इथं ठेवून घेऊन शिकवलेलं आहे मग मुली असतील मुलं असतील आज मोठ्या मोठ्या पदावर ही लेकरं काम करतायत भलेही त्यांनी मला आठवतील न आठवतील पण मी माझं कर्तव्य केलेलं आहे आणि म्हणून माझं सासर आणि माहेर मी अगदी एकदम कॉम्बिनेशनमध्ये ठेवलेलं आहे ओळखताच येणार mm. नाही mm. की हे सासरचे लोक आहेत का माहेरची लोक आहेत याच्यामध्ये मला आनंद वाटतोय mm. कारण आपलं हे जीवन आहे तर सार्थक करायचं आहे आणि आपल्याला ईश्वराने एवढं चांगलं दिलं आहे ज्ञान दिलेलं आहे आरोग्य दिलेलं आहे तर त्याचा लाभ आपण इतरांना द्यावा केवळ एके दिवशी सगळं हे सोडून जायचं आहे तर जास्तीत जास्त इतरांना लाभ त्यासाठी तुमच्या आहे तर, तर सिल्क जा 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 तुम्ही म्हणल्याप्रमाणे सेल्फ मोटिवेशन आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की तुम्ही सासरच्या माहेरच्या लोकांना शिकवलात त्याच्यामध्ये एक नेहमी आपण म्हणत असतो की शिकलेली आई घर पुढे नाही है ना तर हे इथं तंतोतंत लागू होतं असं म्हणायला हरकत नाही ओके okay. आणि विशेष म्हणजे कोणाकडून पण अपेक्षा ना करत नाही सर परिवाराकडून अपेक्षा करत नाही सोसायटीकडून अपेक्षा करत नाही की मी त्यांना केले त्यांनी मला करावं असं नाही माझं कर्तव्य मी करत राहते सोडून देते ओके okay, मॅडम या ठिकाणी आपण मॅडम सोबत दिलखुलास अशा गप्पा मारत आहोत त्यांच्या आयुष्यातील आणि यशस्वी अनुभव आपण त्यांच्याकडून समजून घेतलेले आहेत जाणून घेतलेले आहेत मॅडम याला लागून आता पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे की समजा तुम्ही आता दोन तीन महिन्यामध्ये रिटायर होत आहे तुम्हाला अधिक वेळ मिळेल आता या सगळ्या कामांसाठी वगैरे ना तर सर्वात प्रथम तर तुम्हाला त्या या यशस्वी करिअरच्या शुभेच्छा देतो मी या ठिकाणी आणि याला लागून असा प्रश्न आहे माझा की भविष्यातील काय वाटचाल असणार आहे काही प्लॅन आहेत का, का, का भविष्यासाठीचे तुमचे बघा हो आता सेवानिवृत्त होत आहे म्हटल्यानंतर मला त्याची पूर्वतयारी करावीच लागणार आहे कारण एकतरी कॉलेजमध्ये माझा किमान पाच ते सहा तास जातो आहे आता तेवढा वेळ माझ्याकडं राहणार आहे म्हणजे त्याच्यामधून कधीतरी निगेटिव्हिटी येऊ शक येण्याची शक्यता आहे पण मी त्याचा प्लॅन आधीच तयार केलेला आहे अगोदरच बघा सर मी लिनेस क्लब या राष्ट्रीय सेवाभावी संस्थेमध्ये काम करते उलट मला असं वाटते की मला आता खूप वेळ मिळणार आहे आणखीन मी गरजू लोकांपर्यंत पोहोचेन आणखीन अनेक महिलांना त्याच्यामध्ये जोडेन अनेक महिलांना सोबत घेईन आणि अनेक लोकांपर्यंत त्यांना वेगवेगळ्या प्रकारची सेवा देण्याचा मी प्रयत्न करेन त्याच्यामधले पण पोस्ट लिनेस क्लबमध्ये वेगवेगळे पोस्ट असतात सर जसं की आपलं रिजन चेअरपर्सन होता येते डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट होता येते आहे नॅशनल लेवलवरचं प्रेसिडेंट होता येते म्हणजे जास्त आपल्या कामाचा आवाका आपण वाढवू शकतो आणि जास्तीत जास्त मदत आपल्याला इतरांना करता येते तर याची मी बऱ्यापैकी म्हणजे बांधणी केलेली आहे सोबतच आमच्या चार महिलांचा एक ग्रुप आहे सर ज्याच्यामध्ये केतकी फूड्स नावाचं एक आम्ही बिझनेस सुरू केलेला आहे okay. आता तो दोन तीन वर्षापूर्वीपासून सुरू केला mm -hmm. आहे के लॉकडाऊनच्या काळात सुरू केलाय सर mm -hmm. कारण लॉकडाऊनमध्ये काय झालं की सगळेजण अगदी म्हणजे घरात बंद होऊन बसले mm -hmm. तर अशा वेळेसुद्धा आम्ही mm -hmm. आमचा एकही क्षण वाया न घालवता mm -hmm. एक तर बाहेर जायचं नाही आणि घरात बसून आम्ही सगळे प्रोडक्ट बनवायचो सर खाद्यपदार्थ म्हणजे पापड खारवड्या शेवाया वेगवेगळ्या प्रकारचे दिवाळीचे पदार्थ आम्ही बनवायचो सर आणि महिला घरी येऊन ते सेफ असायचे आणि घेऊन जायचे ते म्हणजे त्याही वेळेत आम्ही जवळपास एका वर्षामध्ये दीड दोन लाखाचा बिझनेस केला सर म्हणजे वेळ वाया घालवल्या नाही इव्हन राखी पौर्णिमेला आम्ही राख्या बनवल्या आणि त्या राख्या मी सेल केल्या mm. म्हणजे मला कौतुक याच्यासाठी वाटतंय की आपण mm. आपला अमूल्य वेळ असा किती ती कारणी लावावा mm. आणि अनेकांच्या उपयोगाला आपण कसं यावं त्याच्यामध्ये आनंद घेतोय आम्ही पैसा जेवढा महत्त्वाचा आहे त्यापेक्षा आनंद आणि समाधान हे जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला अनेक महिलांना सोबत घेऊन अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळे कला कौशल्य त्यांच्यामधले कौशल्य जे आहे ते शोध शोधण्याचं मला आवडतं आहे असं आणि त्याच्यामुळं आमच्या महिलांची संघटना आहे ग्रुप आहे चांगला आणि माझ्यावर विश्वास ठेवून महिला खूप मला सपोर्ट करतात किंवा मी त्यांना आनंद देऊ शकते तर तेही माझं काम आहे त्याच्यानंतर आणखीन एक डोक्यात आहे माझ्या की एक नर्सरी काढावं म्हणजे छोट्या मुलांसाठी नर्सरी काढावं बालवाडी काढावी अशी माझ्या डोक्यात आहे जे जेणेकरून एक दोन तीन तास छोट्या मुलांमध्ये मला रमायला आवडतंय भजनी मंडळामध्ये मला रमायला आवडतंय कविता करायला मला आवडतंय गाणी म्हणायला आवडतंय हार्मोनियम शिकायची इच्छा राहिली आहे तर ज्या ज्या गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत तर त्या मी पूर्ण करणार आहे पण माझा आयुष्यातला एकही क्षण मी वाया घालवणार नाही आणि जेवढं मला काम करता येईल रह। म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मी काम करेन सोबतच मी आता योग शिक्षिका आहे माझे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मी योगा क्लास घेते आणि ते मोफत त्याचं कारण असं आहे की माझं आरोग्य चांगलं ठेवणं हे पहिलं माझं कर्तव्य आहे आणि सोबतच अनेकांचं पण आरोग्य चांगलं राहावं ही पण माझी भावना आहे आणि त्यासाठी मी रोज साडेपाच ते सात ही ऑनलाईन योगा आणि सोबतच ऑफलाईन पण घेते आता हे तीन वर्षापासून घेते सर विशेषतः लॉकडाऊनच्या काळामध्ये तर मी जास्त त्याच्यावर भर दिला कारण कोरोनामध्ये ऑक्सिजन लेवल ऑक्सिजन लेवल हे सगळं फार चाललं त्यावेळेस त्याच्यामुळे मी डबल वेळेस म्हणजे सकाळी पण योगा घ्यायची संध्याकाळी पण घ्यायची म्हणजे त्या माध्यमातून अनेकांचं ऑक्सिजन लेवल मला वाढवता यावं यासाठी मी प्रयत्न केला आणि आज ते चालू आहे सर अगदी बरोबर आहे म्हणजे मॅडम भविष्यातील सगळा प्लॅन सेट आहे असं म्हणायला हरकत नाही थोडक्यामध्ये आणि दुसरी गोष्ट मला या ठिकाणी प्रेक्षकांना सांगावी वाटते की ज्यावेळेस मी तुमच्याकडं इंटरव्यूसाठी येत होतो तर मला फक्त एवढंच माहीत होतं की मॅडम लेक्चर आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतात पण आत्ता तुमच्यासोबत बोलत असताना तुम्ही एक यशस्वी व्यावसायिक आहेत तुम्ही योगा टीचर आहेत तुम्ही लेक्चरर आहेत आणि तुम्ही मोठ्या समाजसेविका आहेत ह्या अनेक साऱ्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू या ठिकाणी आज आपण या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे मॅडम आता शेवटचा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही समाजाला आणि विशेष करून स्त्रियांना काय संदेश देऊ इच्छिता सर मला महिलांना असा संदेश द्यायची इच्छा आहे की प्रत्येक महिलांनी स्वयंस्फूर्तीनं स्वयंप्रेरणेनं त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करावं मग ती वयाच्या साठीतली महिला असेल वयाच्या तीसीतली महिला असेल किंवा वयाच्या सत्तरीतमधली महिला असेल मला असं वाटतं की कोणत्याच व्यक्तीनं वयाची अट ठेवू नये बरोबर वयाच्या मी एक इकीगाई नावाचं पुस्तक वाचलं आहे सर की जपानमधली ती लोकं त्यांचं मिनिमम एज एकशे सतरा वर्ष आहे ओके आणि त्याच्या पुढंच ते जगतात मग हे कसं जगतात बाबा तर त्यांची लाईफस्टाईल मी वाचले सर किंवा याच्या नव्वदाव्या वर्षी मस्तपैकी गाडी चालवतात ते त्यांना असं वाटत नाही की आपलं वय झालं आहे आता पण भारतातली एक मेंटॅलिटी आहे की वयाची चाळीशी झाली पण आता काय माझं झालं गेलं तर ही जी झालं गेलं आहे ना तर ती कधीच होऊ नये मी नव्वदादाव्या वर्षीसुद्धा ज्या वेळपर्यंत ईश्वरानी मला अतिशय चांगल्या पद्धतीनं ठेवलेले तेवढ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी काम करेन आणि अनेकांना काम करायला सुद्धा सहकार्य करेन त्यांच्यामधले जे प्रॉब्लेम्स आहेत मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि महिलांनी पण तो विचार करावा की त्यांची निगेटिव्हिटी बाजूला ठेवावी आणि सतत पॉझिटिव्हमध्ये त्यांनी काम करावं स्वयंप्रेरणा ठेवावी आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करावं पैसा गाठी ठेवावा बरं कारण पैसा लागतो आहे जसं आपलं वय वाढत चाललं तर आपण मुलांना पैसा देऊन टाकला किंवा घर मुलांच्या नावानं केलं प्रॉब्लेम येतो भविष्यामध्ये आप... तर तर असं होऊ नये मला असं वाटतं की तुम्हाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत तर त्या सेफ ठेवाव्यात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बाकीचं सगळं साथ मुलांसाठीच आहे कुणासाठी त्यांच्यासाठीच आहे पण आपल्याला इतरांपुढं आपल्याला हात पसरण्याची वेळ येऊ नये असं प्रत्येक महिलांनी आणि प्रत्येक पुरुषांनी याची काळजी घ्यावी आणि दुसरी गोष्ट आपण इतरांचं सगळं काही करायचं व्यवस्थित कर्तव्य करायचं पण अपेक्षा करायची नाही आणि सतत सतत आपण सकारात्मक राहायचं आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं आरोग्य चांगलं राहते गरजा अतिशय मर्यादित ठेवायच्या प्रत्येकाने महिलांना सांगायची इच्छा आहे मला की तुम्ही मैत्रिणीमध्ये मिसळा ग्रुपमध्ये राहा जेवढं तुम्ही एकलकोंडेपणाने राहाल तेवढं निगेटिव्हिटी जास्त भरते आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण संघटनेमध्ये काम करतो समाजामध्ये काम करतो तेव्हा हळूहळू आपले निगेटिव्हिटी निघून जातात आणि एक आनंददायी असा अनुभव आपण घेत राहतो आणि याच्यामधून आपलं आरोग्य पण चांगलं राहतंय आणि आपल्या या आयुष्याचा आपल्याला कंटाळा येत नाही किंवा आजारी पडत नाही आपण किंवा आजार आजारी पडलं तरी वाढत नाही ते करेक्ट आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की नेहमी पॉझिटिव्ह राहा सगळ्या गोष्टींचा विचार करून राहा लोकांमध्ये मिसळत राहा असा खूप चांगला आणि प्रॅक्टिकल संदेश दिलाय उगच काहीतरी देण्यापेक्षा आणि काहीतरी फिलॉसॉफिकल देण्यासाठी तुम्ही जे अनुभवले हो ते तुम्ही या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे मॅडम मला एकच महिलांना सांगावस वाटतंय की बघा नेहमी सकारात्मक रहा आणि स्वतःला घडवा स्वतःला ओळखा जसं एक मन आहे सोच बदलो नजरिया बदल जाएगा नजरिया बदलते ही परिणाम बदल जायेंगे जरूरत नाही है लोगों को बदलने की जरूरत नहीं है लोगों को बदलने की खुद को बदलो जमाना बदल आहे का म्हणून स्वतःला स्टँड करायचे वयाची अट न ठेवता सतत स्व स्वतःला प्रेरणा द्या स्वयंस्फूर्तीनं प्रत्येक काम आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करा आणि आपलं वर्तमान चांगला ठेवा निश्चितच भविष्य आपला चांगलाच राहणार आहे सर महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलमार्फत माझी या ठिकाणी मुलाखत घेतली हा वास्तविक पाहता माझा पहिलाच अनुभव आहे तर तुम्ही या ठिकाणी आलात आणि मला बोलण्याची संधी दिली माझे अनुभव ऐकलात त्याबद्दल चॅनलचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते धन्यवाद देते खरं म्हणजे मॅडम तुम्ही सुद्धा या ठिकाणी आम्हाला वेळ दिलात महत्त्वाचा तुमचा अमूल्य असा वेळ दिलात चॅनलला त्याबद्दल मी सुद्धा तुमचे खूप खूप आभार मान्य करतो या ठिकाणी आपण आज जी सविस्तर चर्चा केलेली आहे त्या आहेत डॉक्टर उमा कडगे मिरज गावे मॅडम त्यांच्यासोबत चर्चा करत असताना एक गोष्ट मला इथं विशेष जाणवली ती म्हणजे एक महिला कशा प्रकारे जर ठरवलं जर ठरवलं तर कशाप्रकारे संपूर्ण परिवाराचं आणि संपूर्ण समाजाचं आयुष्य समृद्ध करू शकते कारण श्रीमंत होणं बात वेगळी आहे मॅडम okay. परंतु समृद्ध होणं वेगळं आहे तुम्ही वैचारिक पद्धतीनं समृद्ध होऊ शकता तुम्ही शिक्षणानं समृद्ध होऊ शकता तर हे आपल्याला मॅडमच्या या चर्चेतून मॅडमच्या या जीवन प्रवासामधून या ठिकाणी कळलेलं आहे अशाच प्रकारच्या अनेक साऱ्या मुलाखती आम्ही या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर घेऊन येणार आहोत अशा प्रकारच्या मुलाखती जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं तुम्हाला आमचं चॅनल आणि अशी मुलाखत अनेक लोकांपर्यंत पाठवायचे जेणेकरून असा प्रेरणादायी प्रवास इतरांनाही प्रेरणादायी ठरेल आणि त्यांच्या आयुष्यामधील अमूल्य असे बदल घडवेल तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा खास शो ज्याचं नाव आहे महाराष्ट्राच्या महादुर्गा पाहत राहा नवनवीन अपडेट नवनवीन गोष्टी माझ्यासोबत धन्यवाद